ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मागच्या वेळेला आत्मनिवेदनाचा अभ्यास करताना दादांना विभूतींनी काय सांगितलं की आपल्याला जे बाहेर जायचं म्हणजे परदेशात जायचंय तिथे आपली स्वतःची किंमत आपल्याला विकायची नाही आणि तिथे जाऊन नव्याने आरंभ करावायचा। तो कसा करायचा याच्याविषयी जी माहिती नंतर माझ्याकडनं तुला प्राप्त होईल। त्याप्रमाणे वंदने दादा लंडनला जायला निघाले तर लंडनला जात असताना वंदने दादांनी स्वतःचा एक अनुभव असं सांगितला की एअरपोर्टवरती गेल्यानंतर बरेच लोक आले होते त्यांना सी ऑफ करायला, परंतु त्यावेळेला वंदने दादा काय म्हणतात की मी ऑलरेडी लंडनला पोहोचलो, म्हणजे आता आता देहाने जरी मी मुंबईमध्ये असलो तरी मनाने मी ऑलरेडी लंडनला पोहोचलो। आता लंडनला गेल्यानंतर त्याला जो काही अनुभव आला त्याच्यापैकी काही अनुभव त्यांनी कथित केलेला आहे तर त्याचा अभ्यास आता आपण करूया। एकंदर एक वर्ष मी लंडनला आलो, या काळात अनेक संस्थांना भेटी दिल्या, त्यांचे सार्वजनिक कार्य पाहिले, लांबून नव्हे तर प्रत्यक्ष। आणि एक वर्ष दादा लंडनला होते त्यावेळेला विविध संस्थांना त्यांना भेटी देता आल्या। तिकडे सार्वजनिक कार्य म्हणून काय चालतं हे त्यांना पाहायला मिळालं, जवळून पाहायला मिळालं, प्रत्यक्ष पाहायला मिळालं। आणि ते पाहिल्यानंतर दादांनी काय विचार प्रकट केले, त्यांचे कार्य पाहता आपल्याकडचे कार्य म्हणजे स्वतःचा स्वार्थ या व्यतिरिक्त काही अर्थ नाही असे मला वाटू लागले। म्हणजे एकंदरीत तिकडचं जे कार्य आहे त्या कार्याची तुलना इथे जो काही दादांना अनुभव होता त्याच्याविषयी त्याच्याबरोबर केल्यानंतर दादा काय म्हणतात की इकडचं जे कार्य आहे हे कार्य म्हणजे मला फक्त स्वतःचा स्वार्थ याच्या पलीकडे काही दिसला नाही। म्हणजे नेमकं कार्यामध्ये काय असलं पाहिजे, कोणती भावना असली पाहिजे, ही भावना असायला पाहिजे, ती भावना इथे दिसली नाही। दादा पुढे काय म्हणतात बघा, एखाद्या आध्यात्मिक संस्थेपासून अनाथाश्रमापर्यंत सर्व कार्य हे लोक करतात। म्हणजे आध्यात्मिक म्हणजे स्पिरिच्युअल इथपासून अनाथ आश्रम म्हणजे ऑर्फनेज वृद्धाश्रम सगळ्या गोष्टी कार्य करतात, सगळ्या प्रकारचं कार्य करतात। महत्वाचं काय, तेथील नागरिकांचा मुख्य धर्म असा आहे की कोणालाही नावे ठेवणे हे गैर असून ते पाप आहे। कोणत्याही गोष्टीला आपल्या इथे कसं असतं, कोणी चांगलं काही करायला गेलं की ताबडतोब बरेचसे लोक त्याला नावं ठेवतात, ते असंच असलं पाहिजे, ते तसंच असलं पाहिजे। त्याला बाहेर नाही प्लीज, ते बंद करून घेतात मला। कोणालाही नावे ठेवणे हे गैर असून ते पाप आहे। स्वतःला ज्यांना कार्य करता येत नाही ते लोककल्याणार्थ मदत करतात। मदत करणे हे आपले जन्मसिद्ध कर्तव्य आहे या दृष्टीने या उद्दिष्टाने हे लोक इतरांना मदत करीत असतात। अतिशय महत्वाची गोष्ट दादांनी काय सांगितली की सगळेजण कार्य करू शकतात असं नाही, तर ज्यांना स्वतः काही करता येत नाही ते काय करतात, लोककल्याण जिथे चालले नाही तिथे मदत करतात।
आणि जसं आपण म्हणतो की एखादी गोष्ट करणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, दादा काय म्हणतात तिथे ज्यावेळेला ते मदत करतात तो मदत करणे हा माझा जन्मसिद्ध कर्तव्य आहे या उद्दिष्टाने हे लोक इतरांना मदत करीत असतात. म्हणजे आपलं कर्तव्य म्हटल्यानंतर त्या कर्तव्यापासून कोण बाजूला होत नाही. त्यांना आपण म्हटलं माझी इच्छा, इच्छा म्हटल्यानंतर मी करायचं की नाही हे माझ्यावरती आहे, पण माझं कर्तव्य म्हटल्यानंतर, माझी ड्युटी म्हटल्यानंतर मी त्या ड्युटी पासून बाहेर जाऊ शकत नाही, मला करायलाच पाहिजे. त्यामुळे अजून वेगळ्या आर्थिक मदतीची गरज भासत नाही व या संस्था निसंकोचपणे कार्य करू शकतात व तसेच प्रत्येक क्षेत्रात कार्य करू शकतात. म्हणजे लोकांना समजा कळलं की बाबा ही संस्था या उद्दिष्टाने कार्य करते तर लोकांना कळतं की या उद्दिष्टाने करते ना, आपलं कर्तव्य त्यांना पैसे देणं. बाबा तिथे पैसे दिल्यानंतर त्या पैशाचा खरोखरच तसा उपयोग होतो की नाही, कळलं की नाही. ऑफकोर्स हे सुद्धा सगळं बघितलं जातं, परंतु हे सगळं एस्टॅब्लिश झाल्यानंतर त्याच्यानंतर पुढे विचार केला जात नाही की बाबा इथे मदत करायची की नाही करायची. इथे आपण काय करतो, प्रत्येक वेळेला आपण ज्यावेळेला मदत करतो तर त्यावेळेला पहिली बेसिक आपली अपेक्षा काय असते, अरे माझं नाव होईल का, मी केलेली मदत सगळ्यांच्या नजरेत पडेल का, ओके लोक असं म्हणतील का मी जास्त पैसे दिले, ह्या दृष्टिकोनाचा विचार पहिला असतो. म्हणजे आपण जी मदत करतो ती कशासाठी करायची आहे हा प्रश्न दुय्यम ठरतो. मदत केल्यानंतर माझं नाव किती होईल, माझी कीर्ती सगळ्या लोकांपर्यंत किती पसरेल, या उद्दिष्टाने आपण मदत करतो. सगळेच नाही, भारतामध्ये सुद्धा आपल्याकडे भरपूर लोक आहेत ती मदत करत असतात परंतु कोणालाही कळत नसतं ही खरी मदत आहे. आपल्या कार्यकेंद्रावरती सुद्धा जेव्हा आपण अल्प बचत योजनेमध्ये पैसे जमा करतो तर त्याच्यावरचं उद्दिष्ट दादांनी समजून काय सांगितलं. आता समजा आपण एखाद्या संस्थेला दिली पैसे, देणगी दिली, तर सतत आपल्या डोक्यामध्ये असं, अरे या संस्थेला मी देणगी दिल्या, या संस्थेला मी देणगी दिल्या, या संस्थेला मी देणगी दिल्या. पण ज्यावेळेला आपण अल्प बचतीमध्ये ती रक्कम जमा करतो तर त्यावेळेला त्या अल्प बचतीतून कोणत्या संस्थेला ते पैसे गेलेले असतात हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे त्याच्यामागचा जो उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट साध्य होतं. काय होतं की त्याच्यामधला मी दिलेला आहे हा भाव निघून जातो आणि प्रत्यक्ष जे काय त्याच्याबद्दलचं पाप पुण्य जे काय आपण म्हणतो, म्हणजे पुण्य आपण दिल्यानंतर ते पुण्य आपल्या बदली पडतं, हे अतिशय महत्वाचं आहे. तर त्यामुळे अजून वेगळ्या आर्थिक मदतीची गरज भासत नाही व या संस्था निसंकोचपणे कार्य करू शकतात व तसे प्रत्येक क्षेत्रात कार्य करू शकतात. आता उदाहरणार्थ नाताळ हा तिथला सर्वांचा मुख्य सण आहे, आपल्याला माहित आहे अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये तिकडे क्रिसमस नाताळ जो म्हणतो तो तिकडचा मुख्य सण आहे. त्यावेळी हा वैयक्तिक सण म्हणून साजरा करीत नाही. आपण कसं दिवाळी किंवा दसरा काही आपण वैयक्तिकरित्या साजरा करतो नाही का, इथे साजरा करण्याचा एक उद्दिष्ट वेगळा असतो. काय असतो हा साजरा तो वैयक्तिक नाहीये, तर त्यांनी काय म्हटलंय त्यावेळी हा वैयक्तिक सण म्हणून साजरा करीत नाही तर इतरांना त्या सणानिमित्त आर्थिक मदत केली जाते. म्हणजे हा सण सगळेजण त्यांच्या ऐपतीप्रमाणे साजरा करण्याचा प्रयत्न करतात, परंतु जसं आपल्या देशामध्ये श्रीमंती आहे गरिबी आहे तसं त्याच्या तुलनात तिथे सुद्धा श्रीमंती आणि गरिबी आहे. काही लोकांना सगळ्या गोष्टी नाही त्यावेळेला सगळं करता येत, मग त्यांच्या आयुष्यामध्ये हा सण चांगला पद्धतीने साजरा व्हावा या दृष्टिकोनातून त्यावेळेला मदत केली जाते. कशी, दादाने ते पण सांगितलंय, नाताळच्या वेळेला प्रत्येक ठिकाणी खरेदी चालू असते. अशा वेळी प्रत्येक जण आपण खर्च करीत असतो त्यापैकी खर्चातील काही रक्कम बाजूला काढून ठेवतो व शेवटी ती रक्कम संस्थेला दिली जाते. आपण कधी असा विचार केलाय का, हा विचार आपल्या मनाला तरी शिवलाय का, की आपण दिवाळीला भरपूर कपडे बिपडे सगळं करायला जातो. समजा आपण असं ठरवलं 10,000 रुपये दिवाळीसाठी खर्च करायचे,
तर त्या 10,000 पैकी आपण बाबा 500 रुपये 1,000 रुपये आपण कोणत्या तरी संस्थेला देऊया, जेणेकरून त्या संस्थेमध्ये जे कोण असतील, अनाथ मुलं असतील, कळलं की नाही, वृद्धाश्रमामध्ये समजा वृद्ध असतील, तर त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा या एकाच्या माझ्या अल्प मदतीने किंवा बचतीने त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा दिवाळी, हा हेतू आपल्या मनामध्ये येतो का? नाही. आपण आपल्या दृष्टीने म्हणजे वैयक्तिकरित्या आपण साजरा करत असतो. आपल्याकडे मागितल्याशिवाय मदत मिळत नाही, आपल्याला मागावी लागते. इतरांना मदत करण्याविषयीची आपली भावना ही संकुचित आहे, कळलं की नाही. कारण अनेक असतील, परंतु त्यावेळेला एक वेळ आपण असं समजू शकतो की ज्यावेळेला आपली परिस्थिती नव्हती, परंतु ईश्वर कृपेने आपली परिस्थिती आता खूप सुधारलेली आहे. आणि कसं आहे, आपण जर थोडीशी रक्कम समजा दुसऱ्यांना काढून दिली तर त्याच्यातून त्याच्या जीवनामध्ये काय घडू शकतं त्याची कल्पना आपल्याला नाही. अलीकडेच माझ्या कानावरती असं आलं की सगळीकडे लॉकडाऊनच, लॉकडाऊन असल्यामुळे काय असं सगळे जण घरी होते. ऑस्ट्रेलियामधली ही गोष्ट आहे. तर त्यावेळेला तिथे सुद्धा काम करणारे अडकलेले असे यंग लोक होते. तर जेव्हा एखाद्या भागामध्ये ज्या लोकांना कळलं की बाबा असे असे लोक अडकलेले आहेत आपल्या इकडे राहतात आहेत, तर त्यावेळेला त्यांना फोन करून त्यांची विचारपूस करणं एवढंच नव्हे तर तुम्ही आज बाहेर जा, खाऊन या आणि तुमचा हॉटेलचा सगळा खर्च आम्ही करू असं म्हणून एक रक्कम पाठवणं इथपर्यंत करत होते लोक. काय काय ठिकाणी लोकांनी असं सांगितलं होतं यंग जोडप्यांना की घरी राहू नका, बाहेर निघा, हॉटेल उघडी आहेत ना, जाऊन या आठवड्यातून एकदा. का? घरी राहिल्यामुळे परिणाम वेगळा होऊ शकतो, त्यामुळे बाहेर जा आणि हॉटेलमध्ये खाऊन या, त्याचा खर्च आम्ही देतो. ही भावना पाहिजे. आपल्याकडे पैसे नसतात अशातला भाग नाही, आपण पण करू शकतो, परंतु ती भावना नसते हेच दादा सांगतात. आपली भावना अतिशय संकोचित असते. अजून एक महत्वाची बाब म्हणजे कोणाचेही उपकार ते शिल्लक ठेवत नाही. म्हणजे काही जर ते केलं ना तर आपल्याकडे काय असतं, सगळं जे काय मिळते फुकटच पाहिजे असतं आपल्याला. पण तिथे तसं नाही, काही केलं ना तिथे उपकार शिल्लक ठेवत नाही. माझ्या अनुभवात ज्या गोष्टी काही आल्या त्या नमूद करणे माझे इष्ट कर्तव्य, म्हणून मी हे लिहित आहे. हे दादा काय क्रिटिसिझम करत नाही, कळलं का? दादा आपल्याला काहीतरी चांगल्या गोष्टी आपल्याकडनं व्हाव्या या दृष्टिकोनातून दादा सांगतात. दादा आपल्या देशातील लोकांना किंवा आपल्या नागरिकांना आपल्याविषयी आपल्याला कमी येत नाही, परंतु सर्वत्र ही परिस्थिती बदलायला पाहिजे. जगात पुष्कळ फुकटे आहेत, पण काय फुकट घ्यायचे आणि काय विकत घ्यायचे याला मर्यादा आहे. आपल्याला सगळ्याच गोष्टी फुकट हव्या असतात. भरपूर ज्यांच्याकडे पैसा असतो ते सुद्धा लक्षात घ्या विजेची चोरी करतात. कुठेतरी समजा गव्हर्नमेंटचे काही स्कीम्स असतील गरिबांसाठी तर आपल्याला गरीब दाखवून त्याचा फायदा घेतात. हे योग्य आहे का याचा विचार करायची वेळ आता आले. आपण ज्यावेळेला म्हणतो आपल्या आयुष्यामध्ये आपल्या पुढच्या भावी पिढ्यांमध्ये ही दुःख येता कामा नाही, ते गणित चुकलं कुठे? हे गणित आपल्या पूर्वजांकडनं ज्यावेळेला ह्या चुका अशा घडल्या त्याची काही फळं आपल्याला भोगावी लागतात आहे, पण तशी फळं आता पुढच्या आपल्या पिढीला भोगता का म्हणे ना, मग आपण त्याच्या बाबतीत केअरफुल असलं पाहिजे. पण काय फुकट घ्यायचे काय विकत घ्यायचे याला मर्यादा आहे. इतरांचे पैसे कदाचित ते मुळवतील पण देवाचे नाही. एक दादांनी सांगितलंय असं ते नॉर्मली करत नाहीत, परंतु समजा काय झालं तर
एखादे वैयक्तिक काय असेल ना तर त्याच्यामध्ये ते पैसे बुडवतील, पण देवाचे नाही ते अतिशय महत्वाचं आहे. आणि या इथे आपण काय बघतो, मोठ्या मोठ्या ज्या संस्था आहेत, मोठ्या संस्थेचं मी नाव घेत नाही, मोठ्या मोठ्या संस्था आहेत, मोठी मोठी जी देवळं आहेत, त्या तिकडे ट्रस्टी होण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात का? त्याचं उत्तर आपल्याला सगळ्यांना माहित, देवाला भजणारे पुष्कळ पाहिले व देवाकडून घेणारे पुष्कळ पाहिले, पण देवाला देणारे मी या देशात पाहिले. आपण बसतो आणि देवाकडनं भरपूर घेतो सुद्धा आपण, पण देवाला द्यायचं असतं काहीतरी, कळलं की नाही? देवाला द्यायचं असतं म्हणजे काय, ते तिथे चर्चला देतात. चर्चला दिल्यानंतर चर्चकडे जो पैसा गोळा होतो तो तिकडचे सगळे पादर बिदर वाटून घेत नाही, तर त्या पैशाचा काय होतो, कसा विनियोग करायचा, या एवढ्या जमलेली जी रक्कम आहे या रकमेचा कसा विनियोग करायचा, हे त्याच्याबद्दलच नियंत्रण केलं जातं, नियोजन केलं जातं. आपण महिलांना देत असताना विचार करतो, कारण का ट्रान्सपरन्सीच नाही की दिलेल्या पैशाचा नेमका विनियोग कसा होणार आहे, त्यामुळे तिथे तसा विषयच नाही. पैसे सगळ्यांचे येणार, तिथे चर्चमध्ये येणार, डोनेशन येणार, एवढे लाख येणार हे त्यांना माहीत असेल, त्याप्रमाणे येतात आणि त्याप्रमाणे त्यांनी सगळ्या गोष्टी कशा करायच्या या आखलेल्या असतात. त्यामुळे देवाला देणारे मी या देशात पाहिजे, यावरून देव ही कल्पना नसून देव आहेच हे या माणसांच्या प्रत्यक्ष कृतीवरून समजणे. कळलं की नाही? दादाला माहित तो कशाला भाग नाही, परंतु काय या लोकांच्या कृतीवर समजला देव आहे निश्चितपणे. दादांचा नंतर एक नंतरचा एक अनुभव दादांना काय, एक मनुष्य मला भेटण्यासाठी एडिनबरो लंडनला आला व आल्यावर आपल्या कौटुंबिक अडचणी संबंधी त्यांनी एक तासभर विचारणा माझ्याशी केली. त्याचा काहीतरी प्रश्न होता, दादांना तो भेटायला आला एडिनबरो आणि तिकडनं लंडन. माझे सांगणे ऐकून घेतल्यावर गुरु दक्षिणा म्हणून त्यांनी 15 पौंड माझ्या टेबलावरती ठेवले. मी न मागता ते त्यांनी ठेवले. महत्वाची गोष्ट म्हणजे काय, दादाने काही मागितलं नाही, परंतु सांगणं ऐकून घेतल्यानंतर गुरु दक्षिणा म्हणून त्यांनी चुपचाप काढून 15 पौंड त्यांच्या टेबलावरती ठेवले. आता 15 पौंड म्हणजे त्यावेळेचे लक्षात ठेवा 750 रुपये जवळजवळ. वास्तविक मला त्याची अपेक्षा नव्हती, दादानी काय त्याच्यासाठी कार्य केलं नव्हतं किंवा त्याच्यासाठी त्याचं उत्तर दिलं नव्हतं, पण दादाला त्याची अपेक्षा नव्हती. मग पैसे देवल्यानंतर पुढे त्याने विचारपूस केली आणि त्याने काय म्हटलं, त्याने असे प्रश्न विचारले, इकडे आल्यावर तुझे जीवन कशा प्रकारे चाललंय, म्हणजे तू कसं काय करतोय, इकडे मॅनेज कसं काय करतोय, कारण लंडन हे शहर अधिक महाग असून ज्या जागी तुझे वास्तव्य आहे तो भाग धनिक लोकांचा आहे, म्हणजे जिथे तो एरिया या एरियामध्ये तिथे राहतोय त्या ठिकाणी सगळ्याच गोष्टी महाग आहे, कारण इथे श्रीमंत लोक राहतात. एवढा रोजचा खर्च कोण करतो, कसं काय मॅनेज करतोय तू, इत्यादी चौकशी माझ्याबद्दल त्याने केली. त्यावेळी मी असे सांगितले की पैसे मिळवण्यासाठी मी या देशात आलेलो नाही, तर जेणेकरून ज्ञान प्राप्त होईल व इतर देशांमध्ये स्नेहसंबंध वाढतील या हेतूने व मानवी जीवनाची मूलभूत तत्वे यांची शिकवण देण्यासाठी मी इथे आलेलो आहे. दादाने काय सांगितलं, पैसे मिळवण्यासाठी मी आलेलो नाहीये, तर काय, तर इकडे आल्यानंतर इकडचं जे काय ज्ञान प्राप्त होईल, दोन देशांमध्ये स्नेहसंबंध कसा वाढू शकतो या हेतूने आणि मानवी जीवनामध्ये जी मूलभूत तत्व आहे याची शिकवण इकडच्या लोकांना देण्यासाठी म्हणून मी आलेलो आहे. हे ऐकून त्याला धन्यता वाटली. एवढेच नव्हे तर त्याच्या डोळ्यात पाणी आले, तो टच त्याला टच झालं ते, कळलं की नाही? तो म्हणाला, इतक्या लांब आपला देश आपला धर्म यांचा योग्य प्रचार करण्याचे कार्य तुझ्यासारखे लोक करीत असतात याचे मला नवल वाटते. म्हणजे त्याला आश्चर्य वाटलं, नवल म्हणजे त्याला आश्चर्य वाटलं,
की एवढ्या लांब यायचं आपल्या धर्माविषयी सांगायचं कळलं की नाही. म्हणजे पैसे न मिळवण्यासाठी येणं, तू जे काही निराकरण सांगितले आहेस त्याप्रमाणे मी ते मी आचरणात आणून माझे काम झाले की मी तुला भेटावयास येईन किंवा टेलिफोन कर. दादांकडे त्यांचं काम होतं, नंतर दादाने सांगितलं का काय काम होत, तर तू जे सांगितलं त्याप्रमाणे मी निराकरण करीन आणि माझं काम झालं की एकतर मी भेटायला येईन किंवा मी टेलिफोन कर. वास्तविक लंडन पासून एडिनबरो खूप दूर आहे. पहा मनुष्य निश्चिंत मनाने मला भेटावयास आला होता व मला भेटल्यावर आपली अडचण निवारण होईल एवढा आत्मविश्वास घेऊन तो गेला. दादाला भेटल्यानंतर आता माझं काम होणार, पहिल्याच भेट पहिलीच भेट होईल, पण एवढा आत्मविश्वास त्यांना निर्माण झाला की आता दादाला भेटल्यानं माझं काम होणार. दादा काय म्हणतात बघा, 2 आठवड्यानंतर दुपारी मला टेलिफोन आला. मी अमुक ठिकाणाहून अमुक व्यक्ती बोलतोय. मी त्यांनी सांगितलं मी असं असं येऊन गेलो होतो तुमच्याकडे, माझे घरासंबंधी काम होते, त्याला जागा घ्यायची होती. त्यावेळी तू सांगितले होतेस की जे घर तुला घ्यावं येते ते मला विचारल्याशिवाय घेऊ नको. दादाने सांगितलं तर तू पसंत कर आणि मला विचार आणि त्याच्यानंतर मी तुला सांगेन त्याप्रमाणे तू घे. मी कुठेही अडचण व्यवहारामध्ये तुला येणार नाही. तर आता त्याप्रमाणे 3 घरे मी व माझ्या बायकोने पाहिले. त्या माणसाने सांगितलं दादाला की मी 3 घर पाहिले तेव्हा या 3 पैकी तू सांगशील ते घर मी विकत घेणार आहे. दादांवरती त्यांनी सोडलं. दादा काय म्हणतात बघा, मी कोण होता तसं बघायला गेलं तर माझं काय तिकडे नाव लौकिक वगैरे झालं नव्हतं. कार्याची स्थापना पुढे व्हायची होती. म्हणजे कुठच्याही प्रकारचं काही नव्हतं की जेणेकरून त्याने माझ्यावरती विश्वास ठेवावा. दादा काय म्हणतात, यावरून दृढश्रद्धा ही या देशात मला प्रथमच अनुभवण्यासाठी. म्हणजे दृढश्रद्धा किती असते माणसाची. मी सांगेन ते घर या व्यक्तीला विकत घ्यावयात आहे म्हटल्यावर विचार करून त्याला सांगणे हा माझा धर्म झाला. म्हणजे शांतपणे विचार करून सगळ्या दृष्टिकोनातून विचार करून त्याला कोणतं घर योग्य होईल हे करणं माझ्यावरती पण ती जबाबदारी वाटली. कारण एवढा जर त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे तर त्या विश्वासाला मी सार्थक ठरला पाहिजे ना. त्याप्रमाणे मी अमुक एक नंबर सांगितला व ते घर पुढील आठवड्यात त्यांनी घेतले व कागदोपत्री रजिस्ट्रेशन झाले. दादाने मग त्याला त्याप्रमाणे सांगितलं की कोणतं घर घे, त्याप्रमाणे त्यांनी ते घर घेतलं. त्याप्रमाणे मला फोनवर ही आनंदाची बातमी त्यांनी सांगितली व मी पण त्याला आशीर्वाद दिला. तुझं सगळं चांगलं होऊ दे, व्यवस्थित होऊ दे, तुला घर जे व्हावं आहे ते मिळालं, मला आनंद झालाय आणि दादाने त्याला आशीर्वाद दिला. वास्तविक टेलिफोनवर आमचे संभाषण झाले होते व तसा हा विषय इथे संपला होता. आता त्याने तिकडनं विचारलं, दादाने ते सांगितलं, त्याचं काम झालं आणि तिकडनं एवढं लांब आहे म्हटल्यानंतर संभाषण झालं, मिळालं घर, विषय तिथे संपला. पण दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या नावे एक रजिस्टर पत्र आलं. मी किती लोक पर्टिक्युलर असतात हे दादाने सांगितलेलं आहे. आणि दादाने काय म्हटलं, कोणत्याही प्रकारचे हे मागे ठेवत नाही, उपकार मागे ठेवत नाही, याच्याबद्दल दादाने सांगितलेला हा किस्सा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या नावे एक रजिस्टर पत्र आले. त्या पत्रात 101 पाऊंड म्हणजे आपल्याकडील जवळजवळ 2000 चेक त्याने पत्रासोबत पाठवला होता. कळलं की नाही, 2000 चेक त्यांनी त्यावेळेला पाठवला होता. पत्रामध्ये अभिनंदन व दिलेल्या आशीर्वादाबद्दल मनपूर्वक आभार त्याने मानले होते. कळलं का, तर मनपूर्वक आभार मानले होते की बाबा तुम्ही जे काय आशीर्वाद मला दिलाय त्याच्याबद्दल आभारी आहे. वास्तविक जेव्हा प्रश्न विचारण्यासाठी तो आला होता तेव्हा जी रक्कम गुरुदक्षिणा म्हणून त्यांनी दिली होती तीच अधिक होती. त्यावेळेला त्यांनी 15 पाऊंड दिले होते. म्हणजे 15 म्हणजे मला वाटते 15 गुणिले 20 होते. त्यावेळेला 300 रुपये झाले. मी माझे 750 म्हणजे 300 रुपये
पण त्यावेळेसला 300 रुपये म्हणजे भरपूर झाले, आणि आता 2000 चेक दिला होता. वास्तविक या प्रश्न विचारण्यासाठी तो आला होता, तेव्हा जी रक्कम गुरुदक्षिणा म्हणून त्याने दिली होती तीच अधिक होती. त्यामुळे जे काम झाले त्याचा मोबदला पुन्हा मिळावा अशी माझी अपेक्षाच नव्हती. पुन्हा काहीतरी पैसे बिजे पाठवा विचार सुद्धा दादांच्या मनामध्ये आला होता. परंतु इतक्या लांबून येऊन आवर्जून आपल्याला मदत केली याचे मूल्य ओळखून त्यांनी ही रक्कम मला पाठवली होती. म्हणजे इंडियामधनं हा व्यवस्था आलेला आहे, त्यांनी मला मदत केली, कळलं की नाही, त्याच्यामुळे माझं घर झालं. तर त्याला काहीतरी त्याची एक आपण काहीतरी परतफेड करायला पाहिजे हे लक्षात ठेवून हे ओळखून त्यांनी ती रक्कम पाठवली. लंडनला जाण्यापूर्वी भारतामध्ये 20 वर्षे मी कार्य करून आलो होतो. त्याच्या आधी दादा लंडनला जेव्हा गेले त्याच्या आधी 20 वर्ष दादा इथे होते. परंतु आपल्या अडचणी निवारण झाल्या आहेत म्हणून सांगण्यासाठी सुद्धा किंवा कबूल करण्यासाठी सुद्धा इकडे लोक येत नसत. दादा अनुभव, दादा कंपॅरिझन करतात आहे, काम झालं की लोक विसरले दादांना, कळलं की नाही, सांगायचं की बाबा माझं काम झालं, काम झालं की नाही, दादांकडे गेले ही अडचण दूर झाली. अजूनही किती लोक असं होतं, किती लोकांच्या बाबतीत होत. पुढे जे काय आपल्याला प्राप्त होण्यासाठी त्याला 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 आपण बघतो. आपण काय बघतो, हे काम माझं झालं म्हणजे काय, आपण संकोचितपणे विचार करतो. अरे त्याला द्यायचंय काय, हे नाही द्यायचं, हे तर देणारच तुम्हाला, असंच दिलेलं आहे. त्याच्या पलीकडे देण्यासाठी तरी तुम्ही या, पण आपण त्याचा विचार करत नाही. आपण काय म्हणतो, झालं ना माझं काम, बस झालं. दादा खूप वाईट वाटतं, आपल्या अडचणी निवारण झाल्या आहेत म्हणून सांगण्यासाठी सुद्धा कबूल करण्यासाठी सुद्धा इकडे लोक येत नाहीत. काही सण, गुरु पौर्णिमा व उरुस आदी महत्वाचे दिवस इकडे आपण साजरे करीत असतो, व या दिवसांबद्दल आगाऊन निवेदन काढून सुद्धा त्या दिवशी न येणारे लोक, अनेक लोक आढळतात. दादांच्या वेळेला त्याप्रमाणे आता आपण, आपल्याला कम्युनिकेशन सोपं आहे, फक्त सांगितलं या याच्यावरती या माध्यमावरती बोलल्यानंतर सगळ्यांपर्यंत निरोप पोहोचतो. एक आपण व्हॉट्सअप केलं की सगळीकडे पोहोचतो. त्यावेळेला दादा स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये निवेदन काढायचे, मुंबईला पाठवायचे, प्रत्येक ठिकाणी पाठवायची, मग लोकांना कळवायचं त्याप्रमाणे की बाबा असं असं आहे, कार्यक्रम आहे, गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम आहे, कधी काय असणार ते. आता आपण फक्त टाईप करतो आणि आपण या व्हॉट्सअपवरनं किंवा या झूम माध्यमातून किंवा युट्यूब माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचतो. तेव्हा तेव्हा सोपं होतं. तर सगळ्यांना सांगितलं असताना सुद्धा, म्हणजे आगाऊ निवेदन दिलेलं असताना सुद्धा न येणारे लोक त्या दिवशी आढळायचे. दादा मस्करीत म्हणतात, म्हणजे वृत्तीबद्दल दादा काय म्हणतात बघा, कारण ह्या दिवशी न जाणो आपल्या हातून दादाला काही गुरुदक्षिणेचा लाभ होईल. हे पाप आपल्याकडून चुकूनही घडू नये त्याची लोक दक्षता बाळगत असत. म्हणजे तिथे गेल्याच्या दादाला काही द्यावं लागेल की नाही गुरुदक्षिणा म्हणून. हे पाप आपल्याकडून चुकूनही घडू नये असं एवढी संकुचित वृत्ती दादाने अनुभवली होती. आणि दादा काय त्याच्याबद्दल कंप्लेंट करत नाही, पण दादा म्हणतात आता त्याच्यामधून आपण बाहेर या, माझी तशी अपेक्षा पण नाही की तुम्ही द्या मला पैसे म्हणून. या की जो आशीर्वाद त्यांच्याकडनं प्रवाहित होत आहे तो प्रवाहित होणारा आशीर्वाद घेण्यासाठी या, मला गुरुदक्षिणेची अपेक्षा नाहीये. आता सुद्धा आपण जेव्हा कार्यकेंद्रावरती येतो त्याला आपण किती विडा लावतो वगैरे कोण बघत नसतो. आपण विडा लावतो की नाही लावत हे सुद्धा कोण बघत नसतो, लक्षात ठेवा. महत्वाची गोष्ट काय, आपल्या ऐपतीप्रमाणे आपण विडा लावला पाहिजे. हा त्यांचा मान आहे, हा त्यांचा मान आहे. आणि ज्या वेळेला आपण आपल्या ऐपतीप्रमाणे लावतो, दुसऱ्यांनी 100 लावला मग मी 100 लावला पाहिजे नाही, मला फक्त 10 रुपये देता येतात, मी 10 रुपये देणार. पण त्या भावनेने देणार की हे जे काय मला प्राप्त झालं ना त्याच्यामधला हा हा वाटा तुझा आहे. तुझा म्हणजे काय, दादा स्वतःकडे घेत नाही येत ना. जे काय पैसे तिथे गोळा होतात ते पैसे शेवटी कोणासाठी खर्च केले जातात, ते खर्च केले जातात कोणाला तरी डोनेशन साठीच खर्च केले जातात. थोडासा इकडचा जो काय खर्च आहे त्याच्याविषयी आणि बाकीचा सगळा मेजर अमाऊंट असं समजू आपण,
80 ते 90% जो पैसा आपल्याकडे येतो तो डोनेशन साठी जातो. ह्या भावनेने आपण द्यायला पाहिजे. अजून दादाने बरेच लंडनचे अनुभव सांगितलेले आहेत. काय करे पुढच्या वेळेला हा अभ्यास आपण पुढे नेऊया. आज आपण इथे थांबूया. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. देव दत्त सदानंदाचाय सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. देव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. देव दत्त.